नमस्कार सूरज पांगारकर ऑफिशियल मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण हीट इंजिन हीट पंप आणि रेफ्रिजरेटरचा अभ्यास करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया बघा मित्रांनो सर्वात अगोदर आपण समजून घेऊया की हीट इंजिन म्हणजे काय बघा हीट इंजिन हा एक असा डिव्हाइस आहे की जो सर्वांना माहीत आहे कोणी बघितलेला नाही असं होऊ शकत नाही बघा हीट इंजिन म्हणजे बेसिकली काय असतं बघा तुमच्याकडे कार आहे बरोबर आहे तुमच्याकडे बाईक आहे कुठलाही ऑटोमोबाईल आहे वेहिकल आहे त्यांना जे इंजिन असतं त्याच इंजिनला आपण म्हणत असतो हीट इंजिन ओके हे लक्षात ठेवा त्यामुळे सर्वांनी इंजिन बघितलेलं आहे त्यालाच आपण हीट इंजिन असं म्हणत असतो ओके तथा सर्व लक्षात घ्या की हे जे कारचं इंजिन असेल बाईकचं इंजिन असेल यामध्ये नक्की काय होतं मित्रांनो ओके तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यामध्ये काय होत असतं बघा हे जे आपल्याकडे बाईक कारचं इंजिन आहे त्यामध्ये केमिकल एनर्जी असते ओके एनर्जी केमिकल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं करेक्ट आहे केमिकल एनर्जीचं कन्वर्जन होत असतं हीटमध्ये आणि नंतर या हीटचं कन्वर्जन होत असतं वर्कमध्ये ही प्रोसेस आहे इंजिन इंजिनमध्ये म्हणजेच तुम्हाला सर्वांना माहीत आहे केमिकल एनर्जी म्हणजे आपण जे फ्युएल वापरतो पेट्रोल डिझेल वगैरे पेट्रोल डिझेल वगैरे कंबशन होतं कंबशन होतं म्हणजे जळतं इंजिनमध्ये आणि त्यापासून काय तयार होते हीट तयार होते आणि या हीट पासून इंजिन काय तयार करतं वर्क तयार करत असतं वर्क प्रोड्यूस करत असतं आता वर्क प्रोड्यूस करणे म्हणजे काय बघा तुमचं इंजिन रन होतंय कार किंवा बाईक एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाते त्यालाच आपण म्हणतो वर्क प्रोड्यूस होणे ओके बस यालाच म्हणतात बेसिकली हीट इंजिन फक्त आपण ते थर्मल इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये शिकणार आहोत की हीट इंजिन म्हणजे नक्की काय असतं ओके बघा आता लक्षात घ्या मित्रांनो पुन्हा आपण तीच डायग्राम ड्रॉ करूया बघा बघा हा एक सपोज हीट इंजिन आहे असं आपण समजलं किंवा साधा इंजिन आहे असं समजूया तुम्ही आताच तुम्हाला समजलंय की या इंजिनला आपण काय सप्लाय करत असतो फ्युएल करेक्ट फ्युएलला आपण बर्न करतो आणि फ्युएलला बर्न केल्यानंतर आपण काय करत असतो त्यापासून हीट प्रोड्यूस करतो ही हीट आपण कुणाला सप्लाय करत असतो करेक्ट हीट इंजिनला सप्लाय करतो हीट इंजिनला सप्लाय केल्यानंतर हा इंजिन आपल्याला काय देतो आत्ताच आपण शिकलो की हिट हा इंजिन आपल्याला देत असतो वर्क तो वर्क प्रोड्यूस करून देतो पण एवढंच होतं का मित्रांनो अजिबात नाही तुम्हाला सर्वांना माहीत आहे की एखाद्या इंजिनला हिट सप्लाय केल्यानंतर आणि वर्क प्रोड्यूस झाल्यानंतर काही प्रमाणातली जी हीट आहे ती अॅटमॉस्फिअरमध्ये टाकली जाते किंवा एक्झॉस्ट केली जाते तुम्हाला सर्वांना हे माहीत आहे की सायलन्सरमधनं इंजिन मधून बरीचशी जी हीट आहे ती अॅटमॉस्फिअरमध्ये एक्झॉस्ट केली जाते ओके या पद्ध, हे सर्व तुम्हाला ऑलरेडीच माहीत आहे बस याचाच वापर करून आपण थर्मल इंजिनिअरिंगमध्ये असणारा हीट इंजिनची डायग्राम ड्रॉ करणार आहोत बघा मित्रांनो आता तुम्हाला आहे की हिट हा बघा एक लक्षात घ्या हा असेल आपला हिट इंजिन मी फक्त एच ई लिहिलाय हिट इंजिन त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला इथं जेव्हा समजलंय की इथे फ्युएलला बर्न करतो आपण आणि हिट प्रोड्यूस करतो म्हणजेच इथं काय जे टेम्परेचर असणार आहे ते कोणतं टेम्परेचर असणार आहे करेक्ट आहे हे हाय टेम्परेचर असणार आहे ओके म्हणजेच आपण इंजिनला हाय टेम्परेचर कडनं हिट सप्लाय करत असतो ओके आणि या हाय टेम्परेचरला थर्मल इंजिनिअरिंग मध्ये हिट सोर्स असं म्हटलं जातं ओके याला काय म्हणतो आपण हिट सोर्स ओके okay, okay? हीट सोर्स म्हणजेच काय हाय टेम्परेचर हे लक्षात ठेवा हाय टेम्परेचर ओके हाय कडनं आपण इंजिनला काय करत असतो हीट सप्लाय करत असतो या पद्धतीने हीट इंजिनला सप्लाय केली इंजिनला हीट सप्लाय केल्यानंतर के काय होतं इंजिन आपल्याला काय प्रोड्यूस करतं वर्क प्रोड्यूस करत असतं आणि आताच आपण शिकलो की इकडनं हा हीट आहे वर्क प्रोड्यूस केल्यानंतर काही अमाऊंट ऑफ हीट काय होत असते मध्ये एक्झॉस्ट होत असते ओके तर जी हीट ही मध्ये एक्झॉस्ट होत असते त्या हिटला आपण म्हणत असतो हिट सिंक ओके याला म्हणत असतात हीट सिंक आणि या इंजिनसाठी हीट सिंक म्हणजे काय असतं लो टेम्परेचर असतं ओके okay, किंवा याला आपण हॉट म्हणू शकतो आणि याला कोल्ड असं पण म्हणू शकतो किंवा हाय टेम्परेचर आणि लो टेम्परेचर सुद्धा म्हणू शकतो ओके okay. आता वर्क प्रोड्यूस झाल्यानंतर काही अमाऊंट ऑफ हिट ही काय होत असते कडे आपण एक्झॉस्ट करत असतो तर ही जी डायग्राम मित्रांनो ड्रॉ केलेली आहे यालाच म्हटलं जातं हिट इंजिन ओके त्यासाठी आपण त्याला काही नोटेशन्स आपण देणार आहोत जसं की जी काही अमाऊंट ऑफ हिट इथे सप्लाय केली जाते त्या हिटला मी म्हणतोय क्यू वन तुम्हाला माहिती आहे साठी आपण क्यू लेटरचा वापर करत असतो त्यानंतर हिट सोर्स जो हाय टेम्परेचर आहे त्याला म्हणणार आहे मी टेम्परेचर टी वन ओके जी हिट अॅटमॉस्फिअरला टाकली जाते ओके okay, त्या हिटला मी म्हणणार आहे क्यू टू आणि हे जे लो टेम्परेचर आहे किंवा हिट सिंक ज्याला म्हटलं जातं किंवा याला अॅटमॉस्फिअर म्हटलं जातं त्याचं टेम्परेचर मी घेणार आहे टी टू ओके या पद्धतीने ही जी डायग्राम झाली ह्या डायग्रामला म्हटलं जातं हिट इंजिन डायग्राम, डायग्राम आणि ओके okay, या पद्धतीने हीट इंजिन वर्क करत असतं आता मित्रांनो तुम्हाला एक महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरी ती म्हणजे इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन कशी कॅल्क्युलेट केली जाते ओके इफिशियन्सी तर लक्षात ठेवायचा सोपा फॉर्म्युला असा आहे इफिशियन्सीचा फॉर्म्युला असतो तो म्हणजे वर्क डन बाय इंजिन ओके इंजिनने किती वर्क तयार केलं डिवायडेड बाय हीट सप्लाइड टू द इंजिन ओके वर्क डन डिवायडेड बाय हीट सप्लाइड या पद्धतीने तुम्ही इंजिनची इफिशियन्सी कॅल्क्युलेट करू शकता आता बघा मित्रांनो इथे वर्क डन किती आहे करेक्ट तुम्हाला लक्षात आहे वर्क डन असेल इथे डब्ल्यू ओके वर्क डन असेल डब्ल्यू आणि तुम्हाला एक लक्षात येत आहे की मी डब्ल्यू इज इक्वल टू काय लिहू शकतो सांगता येईल तुम्हाला सर्वांना डब्ल्यू इज इक्वल टू मी लिहू शकतो क्यू वन मायनस क्यू टू ओके क्यू वन मायनस क्यू टू हे कसं लिहिलं आहे हाय टेम्परेचर आहे क्यू वन म्हणजे आणि आपण सप्लाय केलेली हीट मायनस रिजेक्ट झालेली हीट यासाठी सोपी पद्धत ही पण आहे की बघा हा हीट इंजिन आहे याच्याकडे येणारा अॅरो कोणता आहे फक्त एकच आहे क्यू वन आणि त्यातून निघणारे अॅरोज दोन आहे म्हणजे क्यू वन इज इक्वल टू काय असेल डब्ल्यू प्लस क्यू टू म्हणजेच डब्ल्यू इज इक्वल टू काय असेल क्यू वन मायनस क्यू टू हे फक्त मी कॅल्क्युलेट कसं केलं ते समजण्यासाठी सांगितलंय ओके चला मग इफिशियन्सी इज इक्वल टू कसं आहे वर्क डन अपॉन हिट सप्लाइड वर्क डन काय असेल इथे डब्ल्यू डिवायडेड बाय हिट सप्लाइड काय असेल आपला क्यू वन ओके हिट सप्लाइड असेल क्यू वन पण डब्ल्यू इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे क्यू वन मायनस क्यू टू आणि डिवायडेड बाय क्यू वन हा असेल तुमचा फॉर्म्युला इफिशियन्सी ऑफ हिट इंजिन हे लक्षात ठेवा चला मित्रांनो आता आपण बघूया रेफ्रिजरेटर काय असतं ओके सर्वांना रेफ्रिजरेटर माहित आहे सर्वांच्या घरामध्ये फ्रीज असतो त्यालाच आपण रेफ्रिजरेटर असं म्हणतो आणि सर्वांना माहीत आहे रेफ्रिजरेटरचा वापर आपण कशासाठी करत असतो करेक्ट आहे रेफ्रिजरेटरचा आपण हे हो, हो, हो होम डिव्हाइस आहे होम अप्लायन्सेस आहे त्याचा वापर आपण करत असतो कुलिंग पर्पजसाठी ओके हे सर्वांना माहीत आहे कुलिंग पर्पजसाठी आपण हीट सॉरी रेफ्रिजरेटरचा वापर करत असतो अॅक्च्युली Refrigerator. Refrigerator काम काय करतो रेफ्रिजरेटर रेफ्रिजरेटरचं काम असतं ते म्हणजे कुलिंग ऑर मेंटेन टेम्परेचर लक्षात घ्या हे फार इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे की रेफ्रिजरेटरचं काम असतं कुलिंग किंवा मेंटेन टेम्परेचर बिलो दॅन अॅटमॉस्फेरिक हे फार इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे बिलो दॅन अॅटमॉस्फेरिक टेम्परेचर ओके अॅटमॉस्फेरिक तर लक्षात ठेवा की अॅटमॉस्फिअरपेक्षा कमी टेम्परेचर मेंटेन करणे हे रेफ्रिजरेटरचं महत्वाचं काम आहे हे, हे लक्षात घ्या आणि पुढची एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे रेफ्रिजरेटर हा कोल्ड टेम्परेचरकडनं हीट घेत असतो आणि हाय टेम्परेचरकडनं हाय टेम्परेचरकडे ती हीट सप्लाय करत असतो ओके कोल्ड टेम्परेचरकडनं काय घेत असतो हीट घेतो आणि हाय टेम्परेचरकडे हीट सप्लाय करतो मग तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे नॅचरली इम्पॉसिबल आहे की कोल्ड कडनं हीट कुठे जाते हाय टेम्परेचरकडे ओके मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं या हा जो रेफ्रिजरेटर आहे त्या रेफ्रिजरेटरला एक्सटर्नल वर्क सप्लाय करावं लागतं ओके एक्सटर्नल वर्क ज्या पद्धतीने हीट इंजिनमध्ये आपल्याला इंजिनने वर्क दिलेलं होतं इथे एक्झॅक्ट त्याच्या उलटी गोष्ट आहे की आपण रेफ्रिजरेटरला वर्क देत असतो आपण वर्क देतो याचा अर्थ असा होतो की आपण त्यामध्ये कॉम्प्रेसर नावाचा डिव्हाइस वापरत असतो जो की इलेक्ट्रिसिटीवर रन केला जातो म्हणून त्याला म्हटलं जातं एक्सटर्नल वर्क ओके आणि ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की हीट नेहमी कोल्ड कडनं घेतो रेफ्रिजरेटर आणि हाय टेम्परेचरला नेऊन टाकतो पण हा हाय टेम्परेचर म्हणजे अॅटमॉस्फिअर असतो हे नेहमी लक्षात ठेवायचंय ओके हा हाय टेम्परेचर अॅटमॉस्फिअर असतो आता आपण थोड्या थोडक्यात समजून घेऊया की हे नक्की काय आहे बघा आपण अगोदर साध्या भाषेत समजून घेऊ त्यानंतर आपण थर्मल इंजिनिअरिंगच्या लँग्वेजमध्ये त्याची डायग्राम ड्रॉ करूया बघा तुमच्या घरामध्ये फ्रीजर आहे तुमच्या घरात फ्रीज आहे आणि त्याला एक फ्रीजर नावाचा कप्पा आहे बरोबर आहे फ्रीझर ज्याला आपण म्हणत असतो ओके त्या फ्रीझरला टेक्निकली आपण म्हणत असतो इव्हॅपोरेटर ओके मग फ्रीज काय करत असतो हा जसं फ्रीज आहे किंवा रेफ्रिजरेटर आहे असं समजूया हा रेफ्रिजरेटर काय करत असतो की या फ्रीजरकडनं हीट ऍब्झॉर्ब करतो म्हणजे कडनं हीट ऍब्झॉर्ब करतो ओके कडनं हीट ऍब्झॉर्ब केल्यानंतर ती नेऊन टाकतो अॅटमॉस्फिअरमध्ये ओके okay, म्हणजे बाहेर काढत असतो फ्रीजच्या मध्ये नेऊन टाकत असतो या पद्धतीने ओके okay, हा बघा इकडनं त्याने क्यू अमाऊंट ऑफ एवढी हिट कडनं किंवा तुमच्या त्या फ्रीजर सेक्शन मधनं काढून घेतली रेफ्रिजरेटरने आणि कुठे नेऊन टाकली मध्ये मध्ये म्हणजे कुठे नेऊन टाकली कंडेन्सरमध्ये बघा तुमच्या फ्रीजच्या मागे जो काही डिवाइस असतो त्याला कंडेन्सर असं म्हणतात ओके ते मध्ये टाकत असतो आणि हे आपोआप घडत नाही कारण इथं काय होतंय हा जो सेक्शन आहे हा लो टेम्परेचर आहे हा जो सेक्शन आहे तो हाय टेम्परेचर आहे ओके मग तुम्हाला समजतंय की हाय लो ना हायकडे हिट सप्लाय होऊ शकत नाही त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं ह्या रेफ्रिजरेटरला एक्सटर्नल वर्क सप्लाय करावं लागतं त्यावेळेस ह्या पद्धतीने हीट ट्रान्सफर होते आणि महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की हा जो सेक्शन आहे ह्या पद्धतीने हा जो सेक्शन आहे हा तुमचा आउटपुट आहे आउटपुट याचा अर्थ काय हा सेक्शन कुलिंग करणे हे तुमचं ध्येय आहे किंवा आउटपुट आहे या रेफ्रिजरेटरमध्ये ओके आता ही डायग्राम आपण आपल्या भाषेत कशी ड्रॉ करू शकतो बघा आताच आपण शिकलो की वरती जो असतो तो म्हणजे हीट सोर्स ओके हीट सोर्स म्हणजे काय हाय टेम्परेचर किंवा ज्याला आपण हॉट म्हणू शकतो त्याच्यानंतर खाली असतो तो म्हणजे हीट सिंक ओके हीट सिंक ज्यालाच आपण कोल्ड म्हणू शकतो ओके आणि मध्ये असणारे हा रेफ्रिजरेटर मग रेफ्रिजरेटर काय करत असतो या सिंक सिंगकडनं हीट एब्झॉर्ब करतो आणि कुठे सप्लाय करत असतो ती सोर्स सोर्सकडे लो टेम्परेचरकडनं हाय टेम्परेचरकडे पण ते आपोआप पॉसिबल नाही म्हणून आपण त्याला काय सप्लाय करत असतो एक्स्टर्नल वर्क सप्लाय करत असतो ओके आता लक्षात घ्या मित्रांनो सपोज त्याने ऍब्झॉर्ब केलेली हीट ही क्यू टू असेल आणि इकडे हॉट हॉट सेक्शनला टाकलेली हीट क्यू असेल हे टेम्परेचर असेल टी वन हे टेम्परेचर असेल टी टू ओके तर आपल्याला आता याची कॅल्क्युलेट करायचं आहे ते म्हणजे डब्ल्यू तर इथे डब्ल्यू किंवा वर्क इज इक्वल टू काय असेल करेक्ट आहे डब्ल्यू काय असेल क्यू वन मायनस क्यू टू हे तुम्हाला पुन्हा सांगतोय मी लक्षात येत आहे वर्कचा अॅरो हा रेफ्रिजरेटरकडे आहे कारण आपण हीट सप्लाय सॉरी वर्क सप्लाय करतोय किंवा वर्क देतोय रेफ्रिजरेटरला ओके त्यामुळे डब्ल्यू ची व्हॅल्यू असणार आहे क्यू वन मायनस क्यू टू ओके तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं इफिशियन्सी ऑफ रेफ्रिजरेटर तर रेफ्रिजरेटरची जी इफिशियन्सी असते मित्रांनो त्या इफिशियन्सीला सीओपी असं म्हटलं जातं सीओपीचा अर्थ होतो कोइफिशंट ऑफ परफॉर्मन्स ओके कोइफिशंट ऑफ परफॉर्मन्स आणि याचा सोप्या भाषेत असा पण अर्थ होतो आउटपुट डिवायडेड बाय इनपुट असं पण तुम्ही त्याला म्हणू शकता ओके आउटपुट डिवायडेड बाय इनपुट मला सांगा आउटपुट काय असेल रेफ्रिजरेटरचं ओके जे मी आताच सांगितलंय रेफ्रिजरेटरचा आउटपुट असतं ते म्हणजे हा कुलिंग हा जो सेक्शन आहे हा कूल करणे हे त्याचा आउटपुट आहे म्हणजेच काय तो कूल कधी होईल सेक्शन ज्यावेळेस ह्या सेक्शनमधून सर्व हिट बाहेर टाकली जाईल किंवा काढून घेतली जाईल त्यावेळेस हा सेक्शन कूल होणार आहे म्हणून रेफ्रिजरेटरचं आउटपुट असतं अमाऊंट ऑफ अमाऊंट ऑफ हिट टेकन अमाऊंट ऑफ हिट टेकन फ्रॉम कोल्ड बॉडी ओके अमाऊंट ऑफ हिट टेकन फ्रॉम कोल्ड बॉडी डिवायडेड बाय इनपुट इनपुट काय असतं बघा इनपुट आपण काय देत असतो वर्क देत असतो मग इनपुट असेल वर्क डन ओके म्हणजेच हे आपण कसं लिहू शकतो सीओपी इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हिट टेकन फ्रॉम कोल्ड बॉडी कोल्ड बॉडीतनं आपण किती हिट काढून घेत असतो क्यू टू एवढी हिट काढून घेत असतो करेक्ट टाइम आपण इथं लिहू शकतो क्यू टू डिवायडेड बाय वर्क डन किती असेल डब्ल्यू ओके okay. मग पुन्हा आपण काय लिहू शकतो क्यू टू डिवाइडेड बाय डब्ल्यू म्हणजेच काय असेल क्यू वन मायनस क्यू टू या पद्धतीने तुम्ही रेफ्रिजरेटरची सीओपी कॅल्क्युलेट करू शकता ओके बघा मित्रांनो पुढचा डिव्हाइस आहे तो म्हणजे हीट पंप ओके okay. हा जो हीट पंप आहे तो रेफ्रिजरेटरच्या एक्झॅक्टली रिव्हर्स काम करत असतो ओके okay? रिव्हर्स ऑफ रेफ्रिजरेटर रेफ्रिजरेटरच्या रिव्हर्स काम करतो परंतु सेम सायकलवरती काम करत असतो दोघांचं ऑपरेटिंग जे सायकल आहे ते सेम आहे फक्त रेफ्रिजरेटरच्या अपोजिट करत असतो काम आणि दुसरी गोष्ट म्हणजे हीट पंपला सुद्धा तुम्हाला वर्क सप्लाय करावं लागतं किंवा एक्सटर्नल वर्क त्याला द्यावं लागतं जेणेकरून तो काम करू शकेल आता रेफ्रिजरेटर सारखंच हीट पंप काम करतो याचा अर्थ काय सेम सायकलवर काम करतो याचा अर्थ असा होतो की हीट पंप सुद्धा लो टेम्परेचरकडनं किंवा लो सेक्शनमधनं हीट घेतो आणि हाय टेम्परेचरकडे नेऊन टाकतो हेच वर्किंग प्रिन्सिपल दोघांचं सेम आहे फक्त बघा लोकडनं हीट घेतो आणि हायकडे नेऊन टाकतो हीट पंप सुद्धा आणि हे आपोआप होऊ शकत नाही त्यासाठी त्याला आपण एक्सटर्नल वर्क सुद्धा देत असतो पण फरक दोघांमध्ये एवढाच आहे की रेफ्रिजरेटर जसं मी आता सांगितलं की तो कूलिंग पर्पजसाठी वापरला जातो तसं हीट पंप हा हिटिंग पर्पजसाठी वापरला जातो एवढं लक्षात ठेवा ओके रेफ्रिजरेटर कुलिंग पर्पजसाठी वापरतात आणि हिट पंप हिटिंग पर्पजसाठी वापरतात दोघांचं ऑपरेटिंग सायकल सेम आहे दोन्ही सुद्धा लो टेम्परेचरकडनं हाय टेम्परेचरकडे हिट पाठवतात ते सुद्धा एक्सटर्नल वर्कचा वापर करून जे आपणच त्याला सप्लाय करत असतो आता समजून घ्या याचा अर्थ काय होतो मित्रांनो सपोज ओके okay, लक्षात घ्या आता हे एक अॅटमॉस्फियर आहे असं समजून घ्या हे अॅटमॉस्फियर आहे थंडीचे दिवस आहे असं समजून घ्या अॅटमॉस्फियर आहे थंडीचे दिवस असल्यामुळे कोल्ड सीझन असल्यामुळे टेम्परेचर लो आहे असं आपण थोड्या वेळ त्याला म्हणूया ही साधी डायग्राम मी तुम्हाला सांगतोय की एक्झॅक्टली हिट पंप काय असतो अरे ऍटमॉस्फिअर आहे अॅटमॉस्फिअर मधनं काय कोल्ड आहे पण अॅटमॉस्फियर कसं आहे कोल्ड आहे हे लक्षात ठेवा आणि इकडे एक atmosphere आए, atmosphere है? है, है रूम आहे एक रूम आहे त्या रूममध्ये तुम्ही बसलेले आहात ओके okay, आता कोल्ड सीजन असल्यामुळे थंडीचा सीजन असल्यामुळे ह्या रूममध्ये तुम्हाला काय पाहिजे असते हीट पाहिजे असते ओके okay? तुम्हाला हिटिंग पाहिजे असतं या रूममध्ये तर त्यावेळेस हीट पंप नावाचा डिव्हाइस वापर केला जातो हीट पंप हा हीट पंप काय करतो या कोल्ड रिजनमधनं हीट ऍब्झॉर्ब करतो मी पुन्हा सांगतोय कोल्ड रिजनमधनं हीट ऍब्झॉर्ब करतो आणि या हॉट रिजनमध्ये नेऊन टाकत असतो हा रूम म्हणजे हॉट झाला इथे हॉट आणि हे अॅटमॉस्फिअर आहे कोल्ड आहे ओके आणि हे आपोआप होऊ शकत नाही त्यासाठी आपल्याला ह्या डिव्हाइसला काय द्यावं लागतं एक्सटर्नल वर्क द्यावं लागतं ओके हे समजून घ्या आता मित्रांनो मागच्या मध्ये जसं आपण मी सांगितलं होतं की रेफ्रिजिरेटरचं काम असतं कुलिंग करणे हा सेक्शन कूल करणे हे रेफ्रिजिरेटरचं काम होतं पण इथं एक्झॅक्टली उलट असल्यामुळे लक्षात घ्या या ठिकाणी या ठिकाणी हा जो रूम हिट होतो इथे इकडनं हिट आपण घेतो अॅटमॉस्फिअरकडनं आणि कुठे नेऊन टाकतो रूममध्ये जेणेकरून रूमचं टेम्परेचर इनक्रीज होतं म्हणून त्याला आपण म्हटलं हॉट आणि अॅटमॉस्फिअर थंडीचे दिवस असल्यामुळे कोल्ड मग इथे हे रूमला हिट करणं हे ह्या हिट पंपचं काम आहे हे ह्या हिट पंपचं आउटपुट आहे पण वर्किंग सायकल सेम आहे लो टेम्परेचरकडनं हिट घेऊन हाय टेम्परेचरला टाकणे ते सुद्धा वर्क ऍब्झॉर्ब करून ओके आपण याची डायग्राम ड्रॉ करूया बघा डायग्राम ड्रॉ करताना तुम्हाला माहिती आहे आता हा असेल हीट सोर्स ज्याला आपण हॉट म्हणू शकतो इकडे असेल हीट सिंक ओके हिट सिंक याला आपण कोल्ड म्हणू शकतो आणि इथे असेल आपला हीट पंप ओके हा असेल आपला हीट पंप मग तुम्हाला सांगितलं आत्ताच मी हिट पंपचं काम काय आहे लो टेम्परेचरकडनं हीट ऍब्झॉर्ब करायची हाय टेम्परेचरला नेऊन टाकायची आणि त्यासाठी आपण त्याला देत असतो एक्सटर्नल वर्क ओके हा त्यानुसार जर आपण बघितलं तर ही जी हीट आहे याला आपण म्हणणार क्यू वन इकडे म्हणणार आपण क्यू टू या टेम्परेचरला म्हणणार टी वन या टेम्परेचरला म्हणणार टी टू ओके okay. पुन्हा सांगतोय आता मी रेफ्रिजरेटरमध्ये हा सेक्शन त्याचा आउटपुट होता कुलिंग करणं पण हा हीट पंप असल्यामुळे हे त्याचं आउटपुट आहे ते म्हणजे रूमला हिटिंग करणं आणि दुसरी महत्वाची गोष्ट रेफ्रिजरेटरमध्ये वरचा जो सेक्शन होता हॉट तो अॅटमॉस्फियर होता पण पंप पंपमध्ये जो कोल्ड सेक्शन आहे तो असतो अॅटमॉस्फिअर हे थोडासा डिफरन्स समजून घेण्याचा प्रयत्न करा ही झाली आपली हिट पंपची डायग्राम तुम्हाला माहिती आहे आपल्याला आता कॅल्क्युलेट करायची सीओपी ऑफ हिट पंप सीओपी म्हणजे तुम्हाला सांगितलं मी सोप्या भाषेत आउटपुट डिवायडेड बाय इनपुट ओके आता सांगता येईल तुम्हाला याचा आउटपुट काय असेल सीओपी हा याचा आउटपुट काय असेल करेक्ट आहे रूम हिटिंग त्याचं आउटपुट आहे त्यामुळे हीट डिलिव्हर्ड टू हॉट सेक्शन किंवा हिट डिलिव्हर्ड टू हिट सोर्स किंवा हिट डिलिव्हर्ड टू हॉट बॉडी हे त्याचं आउटपुट आहे हीट डिलिव्हर्ड टू हॉट बॉडी हे त्याचं आउटपुट असेल आणि इनपुट काय असणार आहे त्याचं ते म्हणजे वर्क ओके मग सीओपी आपण काय लिहू शकतो हिट डिलिवर्ड टू हॉट बॉडी म्हणजे असेल क्यू वन डिवायडेड बाय वर्क डब्ल्यू डब्ल्यू तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता डब्ल्यू काय येणार आहे आपला क्यू वन मायनस क्यू टू ओके okay. मग तुम्ही लिहू शकता क्यू वन डिवायडेड बाय क्यू वन मायनस क्यू टू okay. ओके क्यू वन डिवायडेड बाय क्यू वन मायनस क्यू टू हा असेल आपला सीओपी ऑफ हीट पंप मित्रांनो वेगवेगळ्या वेग पुस्तकांमध्ये ह्या डायग्राम वेगवेगळ्या वेग पद्धतीने दाखवलेल्या आहेत सगळ्या बरोबरच आहेत परंतु बऱ्याच पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने डायग्राम दाखवलेल्या असल्यामुळे यामध्ये कन्फ्युजन होतं तर कन्फ्युजन होऊ देऊ नका व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या तुम्हाला व्यवस्थित हे समजेल रिपीट रिपीट करून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा ओके धन्यवाद थँक्यू